भाजप आमदार सुनील कंबळे यांनी आज त्यांच्या नालायकपणाच्या आणि बेशर्मीच्या सगळ्या मर्यादा उलटल्या. ठेकेदारांनी न केलेल्या कामाची बिलं काढण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या कार्यकारी अभियंता सुस्मिता शिर्के यांना त्यांच्या आई बहिणीवरून शिव्या दिल्या हे अतिशय संतापजनक आहे. पालिकेत आपली सत्ता आहे, आपण आमदार आहोत याचा माज सुनील कांबळे आपण आपल्या घरी दाखवावा, पालिका कर्मचाऱ्यांवरती नाही. पालिका कर्मचारी हे तुमचे ना नोकर आहेत ना पक्षाचे कार्यकर्ते आहेत की त्यांच्यावर इतकी आपण अरेरावी आणि माजुरडेपणा दाखवावा. सुस्मिता शिर्के, आपण कायदेशीर कारवाई करावी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तुमच्यासोबत ठामपणे उभा राहील. आज सुनील कांबळे ज्या पद्धतीने बोललेत, त्यांच्या बोलण्यातून महिलांना दुय्यम स्थान देणं, त्यांना अशा पद्धतीची वागणूक देणं, यावरून एक दिसून येतं भाजपसारख्या नीचपणाच्या आणि असंस्कृतपणाच्या चिखलात ही अशीच कमळं उगवणार, कारण त्यांची मातृसंस्था असलेल्या आरएसएसचे हे संस्कार आहेत. पण महाराष्ट्राची सुजाण आणि सुसंस्कृत जनता अशा नीचपणाच्या प्रवृत्तीला महाराष्ट्रातून हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. सुनील कांबळे, आपण सुस्मिता शिर्के यांची जाहीर माफी मागावी, महिलांची जाहीर माफी मागवावी, याच्यासाठी आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतोय. ऐकली, अतिशय अभद्र अशी भाषा आहे आणि कुठल्याही लोकप्रतिनिधीच्या, कुठल्याही पक्षाच्या लोकप्रतिनिधीच्या तोंडात न शोभणारी भाषा आहे. आणि त्यामुळे ती क्लिप कधीची आहे नेमकी, ती आत्ता कशी बाहेर आली, ही कालपर्वाची क्लिप आहे का, याची चौकशी व्हायला पाहिजे. या संदर्भामध्ये मी भारतीय जनता पार्टीचे आमचे आमदार ज्यांचा हा ही क्लिप आहे असं म्हटलं जातं आहे सुनील कांबळे, त्यांच्याशी मी आत्ताच बोलले. त्यांचं असं म्हणणं आहे की हा आवाज माझा नाही. आता पुढे जाऊन मला सांगायचं, त्यांचा आवाज असेल नसेल ते व्हेरीफाय करायची सिस्टीम आहे, ही कालची आहे का, ही परवाची आहे का, ही जेव्हा कधीची आहे तेव्हा याचा कॉग्निझन्स का घेतला गेला नाही. त्यावेळेला या क्लिपवरती ज्या आता मागण्या होत आहेत, मला आश्चर्य वाटतंय की आज सकाळपासून मी एका वेगळ्या ठिकाणी होते आणि मी नेटवर्कमध्ये नव्हते, त्यामुळे मी बोलू शकले नाही. पण सत्ताधारी पक्ष आणि विविध महिला ज्या पुढं येऊन सांगतायत की चित्रताई कुठं लपल्या, त्यांची दातखिळी बसली का आणि त्या बोलणार नाहीत का, तर असं नाही आहे. मला आता त्यांना सांगायचं आहे, मला या विषयामध्ये राजकारण करायचं नाही, पण सत्ताधारी पक्षाचा कॅबिनेट मंत्री ज्याचं नाव जितेंद्र आव्हाड, त्याला एक त्यांच्याच पक्षाचा कार्यकर्ता फोन करून सांगतो की एक मुलगी जिच्यावरती बलात्कार झाला आहे ती मदत मागतीये. त्याने सांगितलं ती मरते तर मरू दे, तुला काय करायचं आहे. ही भाषा त्या क्लिपमध्ये मागे वापरली गेली, त्याच्यावरती कोणी बोलणार नाही की फक्त भारतीय जनता पार्टीचा कुठला कार्यकर्ता त्याच्यावर 354 दाखल व्हावा म्हणून राज्याच्या गृहमंत्र्याने फोन करायचा. भारतीय जनता पार्टीचा आमदार ती क्लिप कधीची, ज्यांनी जे बोलतायत त्यांना विचारा कधीची क्लिप आहे. आणि अजिबात समर्थन नाही त्यांचं असं म्हणणं आहे की ही क्लिप, हा आवाज माझा नाही. हा नंतरचा मुद्दा, त्यांचं म्हणणं खरं खोटं, पण जेव्हा हा प्रकार झाला तेव्हा त्याच्यावर कारवाई का केली नाही, कोणी आलं होतं का तुमच्याकडे सांगायला की कारवाई करू नका म्हणून. आणि त्यामुळे कुठल्याही पक्षाचे कुठलेही लोकप्रतिनिधी असू दे, त्यांनी त्या ठिकाणी आपली भाषा ही नीटच वापरायला पाहिजे. दुसरं उदाहरण देते, पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि माझं सगळ्यांना, त्या दोघी त्या दिवसापासून तिथं येतच नाही आहेत. आता फरक फक्त एवढा आहे की सुनील कांबळे जे ते म्हणत आहेत माझा आवाज नाही, पण जी क्लिप, कथित क्लिप समोर येते ज्याच्यामध्ये त्यांचा फोटो दिसतोय त्याची क्लिप आहे. निलेश लंकेने केलेल्या घाणेरड्या अभद्र शिवीगाळीची क्लिप नाही, म्हणजे मग ते योग्य आहे असं म्हणायचं आहे का. त्यामुळे दुसऱ्यांना धडे देताना आता कसं झालं आहे, कुठेच काही मिळत नाही आहे. मग काय करायचं, जुन्या क्लिप काढायच्या, त्या असतील नसतील त्या आणखीन त्याच्यामध्ये एडिटिंग करायचं. मी या वादात पडणार नाही की तो आवाज सुनील कांबळेचा आहे किंवा नाही आहे, असेल तर करा कारवाई, नसेल तर काय करायचं ते बघू. आता ते चाललेत, त्यांनी मला सांगितलं मी पोलीस स्टेशनला चाललो आहे, मी FIR दाखल करायला चाललो आहे. पण ओढून ताणून ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना, जे कोणी असतील त्यांना कुठेतरी फ्रेममध्ये बसवायचं, आणि तुम्हाला काय वाटतंय की हे सगळं करून होणाऱ्या अत्याचारांवर आम्ही बोलणार नाही,
तुमची तर सालतेच काढू. रोज होत आहे, रोज आणि रोज होत आहे. म्हणून तुम्ही या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे आमदारांना पुढं करून ज्या पद्धतीने चिखलफेक करताय त्याच्याने तुमचे अपराध काही थांबत नाही आहे. त्याला ते फेस करतील. 354 पण आम्ही फेस करू. ही काय कसली क्लिप आली आहे त्यालाही फेस करतील. पण त्याच्यामुळे ह्या ज्या काही घटना घडत आहेत त्याचं समर्थन नाही. त्याच्यावरती तुम्ही काय बोलताय हे सांगा. त्याच्यात गर्भवती, तिचं बाळ विकलं, त्याच्यामध्ये महाबळेश्वरचे शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष याची दोन मुलं इन्वॉल्व आहेत. या सगळ्या घटनाक्रमामध्ये तो नगराध्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित होता, मग त्याला सह आरोपी का केलं नाही. आणि म्हणून शहाणपणा शिकवण्याची गरजच नाही. या कुठल्या गोष्टींचं आम्ही कधीही समर्थन करणार नाही. पण म्हणून अशा गोष्टींचा आधार घेत जे टार्गेट करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीला होतोय त्याचा मात्र निषेध आहे. आणि ज्या बोलणाऱ्या सगळ्या आहेत त्यांची तर कीव वाटते मला. एवढ्या घटना होताना त्या ठिकाणी तुमचा आवेग कुठे जातो? पण चित्रा वाघवर बोलायला, भारतीय जनता पार्टीवरती बोलायला सगळ्या पुढे येतात, चालू देत, त्यांना शुभेच्छा आहेत माझ्या. पण हाच जोर कायम ठेवा, घडणाऱ्या घटनांसाठी सुद्धा आणि तिथंसुद्धा आवाज उठवा.